सुरुवातीच्या दर्जाच्या गुडघेदुखीवर आता फक्त इंजेक्शनने उपचार होऊ शकतात. सो प्लस ऑर्थोपेडिक सर्जन आणि 1000+ रुग्णांद्वारे विश्वासार्ह. ऑस्टिओआर्थरायटिस किंवा गुडघ्याची सामान्यपणे जी आपली म्हातारपणी होणारी झीज आहे, काय होतं, कशा करून आपल्याला पुढे टाळता येईल किंवा झीज टाळता येईल का, किंवा झालेली झीज भरून काढता येईल का, ह्याच्यावर आलेल्या नवीन काही ट्रीटमेंट्स आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती देण्यासाठी. यंग म्हणजे आपल्या तरुणपणी मात्र हे सगळं व्यवस्थित असतं. जसं आपलं वय वाढतं तसं ही खुर्ची हळूहळू झिजते, गादी पण थोडी थोडी बारीक बारीक होत जाते. साधारण 40 नंतर खुर्चीच्या झिजण्याचं प्रमाण हळूहळू वाढत जातं. ज्यांचं वजन जास्ती आहे, ज्यांना डायबिटीज आहे, ज्यांना ब्लड प्रेशरचा त्रास आहे, त्यांच्यामध्ये हे प्रमाण जास्त प्रमाणात आपल्याला दिसून येतं. ह्याच्यात आपल्याला कुठले काय काय आपल्याला त्रास होतो, तर चालायला त्रास होतो, मांडी घालता येत नाही, खाली बसून उठताना त्रास होतो, चालण्याचा स्पीड कमी होतो. ह्याच्यासाठी नवीन इंजेक्शन आलेली आहेत जी वापरून ही जी झिजलेली खुर्ची आहे ती कदाचित थोडीशी परत वाढू शकते असं त्याच्यातली टेक्नॉलॉजी आहे. तर PRP आणि SVF, तर ह्याच्यामध्ये प्लेटलेट रिच प्लाझ्मा तुमच्याच रक्तातनं काही हे काढून त्याचं प्रोसेस करून गुडघ्यात इंजेक्शन देणे, किंवा SVF म्हणजे आपल्या पोटातलं जो फॅटी टिश्यू आहे, ॲडिपोज टिश्यू ज्याला म्हणतात, त्यातलं काही टिश्यूज काढून त्याच्यावर एक प्रोसेस केली जाते आणि ते इंजेक्शन गुडघ्यात दिल्यामुळे फक्त इम्पॉर्टंट काय आहे ह्याच्यासाठी की ह्या दोन स्टेजेसमध्ये आपल्याला आजार म्हणजे डॉक्टरांकडे तुम्हाला सल्ला घ्यायला जायला लागणार आहे. ह्याच्या पुढे गेलं तर मात्र नी रिप्लेसमेंट लागू शकतं. पण अजून तुम्हाला ह्याच्याबद्दल माहिती हवी असल्यास नी एक्सपर्टच्या द्वारे तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. आता कोणत्याही आक्रमक ऑपरेशन शिवाय गुडघेदुखीपासून सुटका. पुण्यात 8 ठिकाणी मोफत डॉक्टरांचा सल्ला उपलब्ध. अधिक माहितीसाठी मिस्ड कॉल किंवा व्हॉट्सअप द्या